हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। सध्या साड्यांचे ड्रेस शिवण्याची खूप फॅशन आली आहे। साड्यांपासून वन पीस तर खूप शिवले जातात किंवा परकर पोलके शिवले जातात, पण तुम्हाला रेग्युलर वापरासाठी येण्यासाठी मी आज पंजाबी कुर्ता दाखवणार आहे। साडीचे काठ वापरून आपण नवीन स्टाईलचा कुर्ता शिवणार आहे, तो तुम्ही रेग्युलर सुद्धा वापरू शकता। आपण साडीचा ड्रेस शिवणार असल्यामुळे याला अस्तर लावणार आहे, तर सर्वात आधी अस्तरवर आपण मेजरमेंट टाकून घेऊया। सर्वात आधी शोल्डरचे माप टाकूया। शोल्डर 14 आहे, 14 निम्मे 7 आणि अर्धा इंच शिलाईसाठी म्हणजे 7.5 घेणार आहे। छातीच्या रेषेसाठी 7.5। हे अस्तर मी 2 मीटर घेतले आहे, त्यामुळे उंची पूर्णच घेत आहे। छातीचे माप 38 आहे, अधिक 2 इंच मार्जिन म्हणजे 9.5 आणि 11 2 इंच म्हणजे 11.5 घ्यायचे आहे। 7.5 वर मार्किंग करून मुंढ्याचा आकार द्यायचा आहे। मुंढ्याचा आकार देताना इथून 1.25 इंच घेऊन गोलाकार दिला आहे। आता आपल्याला कमरेचे माप टाकण्यासाठी कमर उंची घ्यावी लागेल। कमर उंची 14 आहे। छातीचे माप आपण 11.5 घेतले आहे, त्यापेक्षा 1 इंच कमी म्हणजे 10.5 कमरेसाठी माप घ्यायचे आहे। सीट उंची 22, इथे सीटचा 1/4 अधिक 1 घ्यायचे आहे। सीट 42 आहे, म्हणजे 10.5 अधिक 1 11.5। सीटचा 1/4 अधिक 1 प्रमाणे आपण मेजरमेंट टाकले आहे। हा रेग्युलर कुर्ता असल्यामुळे स्ट्रेट कटच ठेवणार आहे, त्यामुळे घेराचे माप पण 11.5 घेऊन हा आकार जोडूया। आणि घेराचे माप स्ट्रेट कटसाठी स्ट्रेट ठेवून आकार जोडला आहे। आता कटिंग करून घेऊया। याप्रमाणे आपण अस्तरचे कटिंग करून घेतले आहे। आता हेच ठेवून आपण साडीचे कापड कट करून घेऊया। आपण हा साडीचा कुर्ता शिवणार असल्यामुळे साडीची जेवढी लागते तेवढीच घडी घालून घेतली आहे। आपले माप 11.5 असल्यामुळे मी हे 11.5 इंचाच्या मापाने घडी घातली आहे। आणि काठ आपण फॅशनसाठी वापरणार आहे, त्यामुळे एका बाजूचे काठ काढून घेतले आहे। आपले अस्तरवर माप टाकून आपण कटिंग करून घेतले आहे, त्यामुळे आता मी हेच ठेवून साडी थोडी एक्स्ट्रा घेऊन कटिंग करणार आहे। अस्तरच्या मापाप्रमाणे आपण पुढील भाग आणि मागील भाग असे 2 भाग कट करून घेतले आहेत। आता बाहीचे कटिंग पाहूया। सध्या 2/4 स्लीवची म्हणजे कोपरापर्यंतच्या स्लीवची फॅशन खूप आहे, त्यामुळे या टॉपला मी 2/4 स्लीव्स करणार आहे। इथे काठाची बाजू असल्यामुळे मला दुमडीसाठी कापड लागणार नाही आहे, त्यामुळे बाही लांबी 11 आणि शिलाईसाठी 1/2 असे 11.5 घेणार आहे। 0-2 बाही उतार द्यायचा आहे, तो 3 इंच घ्यायचा आहे। इथे आपण मुंढ्याचे माप टाकणार आहे। मुंढा 17 आहे, 17 1/8 अधिक 1 इंच म्हणजे 9.5 घेणार आहे। इथून फिटिंगचे 2 इंच स्ट्रेट घ्यायचे आहे आणि बाही लांबीवर आपल्याला ते जोडायचे आहे। या रेषेचे 3 भाग करून आपल्याला आकार द्यायचा आहे। 8/4 आहे, 8/4 3 भाग 3.5 3.5 असे येतील। इथून 1/2 इंच, इथून 1/4 इंच, इकडे दंडघेराचा निम्मा अधिक 2 इंच। आपण छातीसाठी 2 इंच मार्जिन ठेवले आहे, त्यामुळे सगळीकडेच 2 इंच मार्जिन ठेवायचे आहे। दंडघेर 10 आहे आणि 2 इंच मार्जिन 10.5 5 अधिक 2 7 इंच घेतले। आणि आता हे जोडून घेऊया। आता बाही कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण बाही कट करून घेतली आहे। आता आपण टॉप शिवायला घेऊया।
अस्तर जोडताना साडीचे कापड जाड आहे त्यामुळे मी अस्तरवरच गळा पलटी टाकणार आहे। हा आपण बॅगचा गळा आखणार आहे। इथे बंद गळ्याप्रमाणे मी मेजरमेंट टाकणार आहे। गळा रुंदी 3.5 इंच आणि गळ्याची उंची सुद्धा 3.5 घेणार आहे आणि गळ्याचा आकार गोल देणार आहे। या प्रकारे मी पाठीमागचा गळा आखून घेतला आहे। आता हेच कापड ठेवून अस्तरचे कापड मी साडीच्या कापडावर ठेवून गळा पलटवून घेणार आहे। साडीच्या सरळ बाजूवर मी अस्तर ठेवले आहे आणि आता हा गळा शिवून घेणार आहे। आखलेल्या गळ्यावरूनच आपल्याला टीप मारायची आहे। गळ्यावर टीप मारल्यानंतर मी 1/2 इंच आत ठेवून कटिंग करून घेतले आहे। आता हा गळा पलटवून अस्तर जोडून घेऊया। सरळ कापडावरून मी अस्तर आतल्या बाजूला घेतले आहे आणि आता वरच्या गळ्यावर टीप मारून घेत आहे। टीप मारताना अस्तर दिसणार नाही याची काळजी घ्या। अशा प्रकारे आपण गळ्यावर टीप मारून घेतली आहे। आता आतून अस्तरवर टीप मारून घेऊया। आपण सर्व बाजूंनी अस्तरवर टीप मारून घेतली आहे। आता एक्स्ट्राचे आपण कापड कट करून टाकूया। आपला बॅकचा भाग तयार आहे। आता आपण फ्रंटचा भाग करायला घेऊया। आपण फ्रंटला काठाची फॅशन करणार आहे त्यामुळे इथे मी गळा कट करत नाही आहे। आधी सर्व बाजूंनी अस्तर जोडून घेते आहे। फ्रंटला मी अस्तर जोडून घेतले आहे आणि उरलेले कापड कट केले आहे। आता आपण फ्रंटचा गळा आखून घेऊया आणि कट करून घेऊया। गळा कट करण्यासाठी मी अशी टॉपची घडी घातली आहे। इथे आपल्याला गळा कट करायचा आहे त्यामुळे बॅकसाठी मी 3.5 घेतली आहे गळा रुंदी, पण इथे मी 3/4 घेत आहे म्हणजे 1/2 इंच कमी घेत आहे। आपण शिवल्यानंतर 1/2 इंच एक्स्ट्रा होईल म्हणजे 3.5 बरोबर होईल। गळ्याची उंची 5.5 घेतली आहे। इथे आता गळ्याचा गोल शेप आखून कट करून घेऊया। असा आपण गळा कट करून घेतला आहे। आता काठाची फॅशन कशी करायची ते पाहूया। आपण फॅशन करण्यासाठी काठ लावणार आहे, पण आपण काठ लावताना अस्तरच्या बाजूने काठ लावायला घेणार आहे। ही अस्तरची बाजू आहे आणि ही काठाची सरळ बाजू आहे। अस्तरच्या बाजूला काठाची सरळ बाजू ठेवायची आहे आणि आता आपण प्लेट्स टाकायला घेऊया। आपण गळ्याची प्लेटची फॅशन करणार आहे त्यामुळे अशा प्लेट्स घालून घ्यायच्या आहे। मी इथे डायरेक्ट प्लेट घालत आहे, पण तुम्हाला जमत नसेल तर आधी प्लेट्स टाकून तुम्ही फ्रिल टाईप करून घ्या आणि मग गळ्याला लावायला घ्या। गळ्यासाठी एवढे मार्जिन ठेवले आहे। असे आपण पूर्ण गळ्याला प्लेट्स टाकून लावून घेतले आहेत आणि उरलेले काठ कट केले आहेत। आता हेच काठ आपण बाहेरच्या बाजूला घेऊन गळ्यावरून टीप मारून घेऊया। आपण गळ्यावरून टीप मारून घेणार आहे। जर तुम्हाला पायपिंग सारखा लुक द्यायचा असेल तर तुम्ही आतले अस्तर थोडे याप्रमाणे पकडून टीप मारू शकता। मला इथे पायपिंग सारखा लुक द्यायचा आहे त्यामुळे मी थोडे कापड अस्तरचे कापड घेऊन टीप मारणार आहे। याप्रमाणे तुमचे पायपिंग दिसेल। आपला गळ्याची टीप मारून झाली आहे आणि गोट पण झाला आहे। सोप्या पद्धतीने आपण गोटचा लूक दिला आहे। आता
या बाजूने टिप मारली की आपली गळ्याची फॅशन पूर्ण होईल। या बाजूची टिप मारताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे या पूर्ण काठाचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि कापडाचाही मध्य काढायचा आहे आणि मध्यापासून आपण अर्ध्या भागात काठ लावून घेणार आणि उरलेले नंतर काठ लावणार आहे। टिप मारताना आपण इथून सुरुवात करूया। टिप मारताना एकदम काठावरून टिप मारायची, म्हणजे काठ उचलल्यासारखे दिसणार नाहीत आणि ह्या ज्या गळ्याच्या प्लेट्स आहेत त्या तुम्हाला इथे मोठ्या आणि या बाजूला थोड्या कमी कमी करत घालाव्या लागणार आहेत। इकडे गळ्याचा शेप जास्त असल्यामुळे आपल्याला प्लेट्स कमी करत करत यायचे आहे। अर्ध्या भागात आपण अशी टिप मारून घेतली आहे, आता या बाजूसही त्याचप्रमाणे टिप मारून घेऊया। या बाजूस आपण टिप मारल्यानंतर आपला गळा तयार झाला आहे। अशा प्रकारे काठांचा वापर करून आपण सुंदर फॅशन केली आहे। फ्रंट बॅग तयार झाल्यानंतर आता आपण शोल्डर जोडून घेऊया। शोल्डर दोन्ही बाजूचे शोल्डर जोडल्यानंतर आता आपण बाही लावायला घेऊया। बाही लावताना बाहीचा मध्य काढून घेऊन आपण शोल्डरच्या मध्यापासून बाही लावायला घेणार आहे। साडीचे कापड जाड आहे त्यामुळे मी बाहीला अस्तर लावले नाही आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बाहीसाठी अस्तर वापरू शकता। अशा प्रकारे दोन्ही बाजू आपण बाहीच्या लावून घेतल्या आहेत। आता दुसरी बाही लावून घेऊया। टॉपचे आपण दोन्ही स्लीव्ज लावून घेतले आहेत। फिटिंग आणि साइड कट कसे करायचे ते तुम्ही माझ्या बोटनेकचा जो मी व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये पाहू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिली आहे, त्याप्रमाणे तुम्ही फिटिंग आणि साइड कट करू शकता। फिटिंग आणि साइड कट केल्यानंतर आपला पंजाबी कुर्ता तयार झाला आहे। हा तुम्ही रेग्युलर ऑफिस वेअरसाठी पण वापरू शकता। व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका। थँक्यू।